वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज ऑफ ट्रेडिशनल क्रॉप पार्ट थर्ड. तर आज आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे आपण बघणार आहोत यामध्ये. तर क्वेश्चन नंबर 4, आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं विचारलं जातं. तर एकूण 6 प्रश्न दिले जाणार आहेत, त्यापैकी आपल्याला एनी 4 सॉल्व करावं लागणार आहेत. तर प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी असणार आहेत, 4 चूक 16. तर 16 मार्काचं हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये. तर इथं या एक्झरसाइजमध्ये 4 मार्कासाठी कोणते प्रश्न विचारू शकतात, तर टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, राईट इन्फॉर्मेशन अबाउट वेट नर्सरी इन पॅडी. तर आपण नर्सरी 3 पद्धतीच्या बघितलेले आहेत, वेट नर्सरी, ड्राय नर्सरी आणि डेपॉग. तर डेपॉग या अगोदर 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. तर वेट नर्सरी हे 4 मार्कासाठी विचारणार आहेत, त्यासाठी आपण 8 पॉईंट तरी लिहिणं आवश्यक आहे, किंवा ती नर्सरी कम्प्लीट कशी तयार होते ते लिहिणं आवश्यक आहे. तर वेट नर्सरीमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला लिहिणं आवश्यक आहे, फॉर वेट नर्सरी द लँड इज प्रेपर्ड बाय गिविंग 2-3 प्लोइंग इन समर अँड पडलिंग इन द वेट सॉइल. तर वेट नर्सरी हे कुठं तयार होणार आहे, ज्या भागामध्ये भरपूर पाणी साचणार आहे, पाऊसमान आहे आणि ओलीत आपण करू शकतो, अशा ठिकाणी आपण वेट नर्सरी प्रेपर करतो. तर इथं नर्सरी तयार करण्याअगोदर 2-3 वेळेस नांगरणी करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये. नंतर त्या शेतामध्ये, त्या बांधीमध्ये, बंडेड फील्डमध्ये पाणी साचून ठेवायला पाहिजे, आणि साचलेल्या पाण्यामध्ये आपण चिखल तयार करायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, पडलिंग इन द वेट लँड. ओके, देन अप्लाय 10-25 टन्स ऑफ FIM पर हेक्टर इन द फील्ड. तर आता या चिखल तयार केलेल्या शेतामध्ये 10-25 टन एवढं शेणखत टाकायला पाहिजे. आफ्टर 1 मंथ ऑफ FIM अप्लिकेशन द एरिया इज डिवायडेड इन टू स्मॉल बेड्स हॅविंग साईज 1 मीटर विड्थ अँड लेंथ ऑफ बेड्स अकॉर्डिंग टू द स्लोप ऑफ लँड. तर आपण शेणखत टाकल्यानंतर जे चिखल तयार केलेलं शेत आहे ते त्याचे लहान लहान बेड आपण तयार करायला पाहिजे, 1 मीटर रुंद असलेले, आणि त्याची लांबी जी आहे ते स्लोप ऑफ लँडवर अवलंबून आहे. आपण 4 मीटर ठेवू शकतो, 10 मीटर, 20 मीटर ही सुद्धा आपण ठेवू शकतो, नो प्रॉब्लम. देन अबाउट 1/2 मीटर वाईड चॅनल्स इज केप्ट बिटवीन 2 बेड्स फॉर सोईंग ऑफ सीड्स अँड इरिगेशन पर्पजेस. तर 2 बेडमध्ये आपण 1/2 मीटर असलेली रुंद जागा ठेवणं आवश्यक आहे, त्यालाच आपण ड्रेनेज चॅनल म्हणणार आहो, आणि त्यामध्ये आपण चालता फिरता यायला पाहिजे, पेरणीसाठी, पाणी देण्यासाठी, खत टाकण्यासाठी, खुरपणी करण्यासाठी आणि रोपटे अपरूटिंग करण्यासाठी. तर ही 1/2 मीटर रुंद ही जागा रिकामी ठेवायला पाहिजे. देन 3-6 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर इज अलाव इन द बेड्स. आता बेड तयार झाल्यानंतर त्या बेडमध्ये आपण 3-6 सेंटीमीटर एवढं पाणी साचून ठेवणार आहो. आफ्टर प्रिपरेशन ऑफ बेड्स द स्प्राउटेड सीड्स आर ब्रॉडकास्टेड इन टू पडल्ड फील्ड. आता आपण हे साचलेल्या पाण्यामध्ये आपण स्प्राउटेड झालेलं बियाणं काय करणार आहोत, ब्रॉडकास्टिंगनं, म्हणजेच बियाणं फेकून देणार आहोत त्या बेडमध्ये. इट रिक्वायर्स अबाउट 350-450 kg सीड्स पर हेक्टर नर्सरी. तर या नर्सरीमध्ये बियाचं प्रमाण 350-450 kg लागणार आहे. 1 हेक्टर नर्सरी एरिया कॅन प्रोव्हाइड सीडलिंग फॉर प्लांटिंग 10-12 हेक्टर एरियाज. 1 हेक्टर नर्सरीमधलं रोपटे आपल्याला 10-12 हेक्टर लागवड करण्यासाठी पुरवठा होणार आहे. तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट 4 मार्कासाठी त्यांनी विचारलेलं आहे, लिस्ट आउट द डिसीजेस ऑफ सोयाबीन. तर बॅक्टेरियल ब्लाइट, मोझॅक,
लीप स्पॉट, डाउनी मिल्ड्यू, तर हे चार डिसीजचे नाव लिहिण्यासाठी चार मार्क योग्य नाही आहे हे शॉर्ट नोट्समध्ये विचारायला पाहिजे. तर हे चार मार्कासाठी योग्य नाही प्रश्न. किंवा लिस्ट आउट द डिसीजेस ऑफ सोयाबीन अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम असं जर विचारलं तर वावग ठरणार नाही. तर दोन मार्क हे चार डिसीज लिहिण्यासाठी, दोन मार्क सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहिण्यासाठी होऊ शकतं. देन नेक्स्ट, हाऊ ग्राउंडनट इज हार्वेस्टेड, तर हे चार मार्कासाठी विचारू शकतात नो डाऊट. तर भुईमुंग या पिकाची काढणी कशी केली जाते ते आपल्याला इथं एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात अगोदर हार्वेस्टिंगचं लिहित असताना कोणत्याही पिकाचं तर त्याचं ड्युरेशन मेन्शन करणं आवश्यक आहे. तर आपण असं लिहिणार आहोत, ग्राउंडनट क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग डिपेंड अपॉन टाईप ऑफ व्हेरायटीज, दॅट इज इरॅक्ट व्हेरायटी 100 days आफ्टर सोईंग, सेमी स्प्रेडिंग व्हेरायटीज 120 days आफ्टर सोईंग, स्प्रेडिंग व्हेरायटी 150 days आफ्टर सोईंग. यानंतर आपण मॅच्युरिटी साईन लिहिणं आवश्यक आहे. मॅच्युरिटी साईन्स आर म्हणून लिहायचं, तर त्यामध्ये त्याचे लक्षणे कोणते ते लिहिणं आवश्यक आहे. देन फर्स्ट मॅच्युरिटी साईन येलोईंग ऑफ टॉप लिव्ज, तर टॉप लिव्जसुद्धा पिवळे पडतात, बॉटम लिव्ज ड्राईड अँड फॉल डाऊन, खालचे पानं वाळून गळून जातात, ब्लॅकनिंग ऑफ इनर साईड ऑफ द शेल, तर जिथं कर्नल असतं तिथं आपण जिथं कर्नल आहे ज्याला आपण शेंगदाणा म्हणतो, शेंगदाणा जिथं राहतं शेंगमध्ये, तर ते आतमधलं जे शेल आहे ते ब्लॅकिश रंगाचं होतं. जिथून आपण शेंगदाणा काढल्यानंतर ते टर्पल आतमधलं काळं दिसतं. आणि इमॅच्युअर असेल तर नरम गादीसारखं स्पॉन्जसारखं व्हाईट कलर दिसतं, तर तेव्हा इमॅच्युअर कर्नल असतं. हार्डनिंग ऑफ पॉट्स, तर शेंग पूर्ण भरलेली असते आणि टफ झालेली असते, तर ती शेंग हाताने दबू शकत नाही. आणि इमॅच्युअर असेल तर ती शेंग फोंग असते. डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल कलर ऑफ कर्नल्स, जेव्हा मॅच्युअर झालेलं असेल शेंगदाणं तर त्या व्हेरायटीचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं त्या कर्नलला काय ना रंग येणार, तर फिक्कट गुलाबी, डार्क गुलाबी असे रंगाचे शेंगदाणे आपल्याला दिसतात, रेड कलर दिसतं, हे मॅच्युरिटी साईन. आता हार्वेस्टिंग कशी करायला पाहिजे, तर हार्वेस्टिंग ऑफ ग्राउंडनट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज, दॅट इज इरॅक्ट व्हेरायटीज हार्वेस्टिंग डन बाय पुलिंग द वाईन फ्रॉम सॉइल विथ पॉट्स इन इरॅक्ट व्हेरायटी अँड सेमी स्प्रेडिंग व्हेरायटीज. तर जे तीन टाईपच्या व्हेरायटीज आहेत, इरॅक्ट व्हेरायटी आहे, सेमी स्प्रेडिंग आहे आणि स्प्रेडिंग आहे, ते इरॅक्ट आणि सेमी स्प्रेडिंग व्हेरायटीची काढणी करत असताना त्याला काय करणं आवश्यक आहे, पुलिंग करणं आवश्यक आहे. हाताच्या साह्याने त्याला उपटून घ्यायला पाहिजे आणि उपटून शेंगासोबत ते उपटून यायला पाहिजे. अशी वेल काय करायला पाहिजे, अपरूटिंग करायला पाहिजे. इन केस ऑफ स्प्रेडिंग टाईप ऑफ व्हेरायटी द हार्वेस्टिंग इज डन बाय पुलिंग ऑफ द फील्ड अँड देन कलेक्टिंग द पॉट्स. तर जे स्प्रेडिंग व्हेरायटी जी आहेत त्याची काढणी करत असताना आपण काय करणार आहो, तर लाकडी नांगर किंवा लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने सुद्धा आपण काय करू शकतो, ते वेल हार्वेस्टिंग करू शकतो. आणि हार्वेस्टेड झालेले हे वेल पूर्ण कलेक्ट करायला पाहिजे. कलेक्ट झाल्यानंतर शेंग हाताने तोडून घ्यायला पाहिजे. आणि पुलिंग केलेलं जे असतं हे आपण बिटिंग करून ते शेंग वेलपासनं वेगळं केलं जातं. तर डिटेल आपण हार्वेस्टिंगमध्ये बघितलेलं आहे, फोटो पण दाखविलेले आपण. ओके, नेक्स्ट, राईट द युजेस ऑफ व्हीट. तर जेव्हा चार मार्कासाठी व्हीटचा उपयोग विचारलेला आहे तर तेव्हा आपल्याला व्यवस्थित 8 points तरी लिहिणं आवश्यक आहे. व्हीट इज अ इम्पॉर्टंट स्टेपल फूड इन नॉर्थ इंडिया, तर व्हीट हे नॉर्थ इंडियामधलं मुख्य खाद्य मानलं जातं.
नंतर एक सेंटेन्स आपण तयार करू शकतो, व्हीट ग्रेन कॉमनली कंज्यूम्ड इन द फॉर्म ऑफ चपाती। तर या धान्याचा वापर आपण पीठ बनवण्यासाठी आणि पिठाचा वापर प्रामुख्याने चपाती बनवण्यासाठी वापर करतो। व्हीट ग्रेन कंटेन स्टार्च, स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल। आता या धान्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल आहेत। तर व्हीटचे आपण दोन प्रकार बघितलेले आहेत। सॉफ्ट व्हीट इज यूज्ड फॉर मेकिंग ब्रेड, बिस्किट, केक अँड अदर बेकरी प्रॉडक्ट अँड ऑल्सो चपाती। तर सॉफ्ट व्हीटचा वापर आपण प्रामुख्याने चपाती बनवण्यासाठी करतो, ब्रेड, नंतर बिस्किट आहे, केक आहे आणि बेकरी प्रॉडक्ट आहे, हे बनवण्यासाठी आपण या व्हीटचा वापर करतो। नंतर हार्ड व्हीट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ रवा, सुजी अँड सेव्या। तर हार्ड व्हीटचा वापर आपण रवा बनवण्यासाठी, सुजी बनवण्यासाठी आणि सेव्या बनवण्यासाठी याचा वापर केलं जातं। व्हीट स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर ॲज वेल ॲज मल्चिंग पर्पज। तर स्ट्रॉ जे आहे, तर एक वाक्य असं सांगू शकतो, व्हीट स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ कॅटल फॉडर। दुसरं वाक्य आपण तयार करू शकतो, व्हीट स्ट्रॉ ऑल्सो यूज्ड फॉर मल्चिंग, आच्छादन म्हणून याचं वापरू शकतं। की पावसाळ्या आपला उन्हाळ्यामध्ये जेव्हा ओलिताची फॅसिलिटी कमी असतं, तेव्हा जमिनीमधलं ओलावा जास्त दिवस टिकण्यासाठी आपण जे फळझाड आहे त्याच्या अवतीभोवती आपण या पॅडी स्ट्रॉ म्हणजेच गुळीचं वापर, गव्हाची जे गवंडा कोण काही भागामध्ये गवंडा म्हणत असता असाल, काही भागामध्ये आपण गुळी म्हणतो आपल्या भागामध्ये, तर ही गव्हाची गुळी आपण झाडाच्या अवतीभोवती टाकण्यासाठी किंवा पिकामध्ये आपण याचा वापर करतो। नेक्स्ट, व्हीट हॅज अ गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी ड्यू टू ग्लुटेन कंटेंट। तर गव्हाचं जे पीठ आहे, उंडा आहे, हे ब्रेड मेकिंग क्वालिटी चांगली असते, कारण की त्यामध्ये ग्लुटेन असतं आणि ग्लुटेन म्हणजे प्रोटीनचा भाग आहे आणि यामध्ये चिकटपणा असतं, त्या चिकटपणामुळं ब्रेडची क्वालिटी चांगली असते। तर असे 8 पॉईंट आपण इथं एक्सप्लेन केलेले आहेत। तर 4 मार्कासाठी 8 पॉईंट कमी तरी लिहिणं आवश्यक आहे। देन नेक्स्ट, राईट द सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर ऑफ पॅडी ब्लास्ट। तर आता इथं दोन दोन मार्कासाठी असणार आहे, सिम्पटम 2 मार्कासाठी, कंट्रोल मेजर 2 मार्कासाठी। तर जे डिसीजेस महत्त्वाचे आहेत तर ते 4 मार्कासाठी विचारू शकतात। तर इथं पॅडी ब्लास्टचे आपल्याला सिम्पटम लिहायचे आहेत, तर आपण 2 मार्कासाठी सिम्पटम 4 तरी सिम्पटम लिहिणं आवश्यक आहे त्याबद्दल आणि कंट्रोल मेजर। तर इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ पॅडी। तर कोणत्या डिसीजचं लिहित असताना तो डिसीज कोणता आहे, फंगल आहे का बॅक्टेरियल आहे का व्हायरस आहे, हे अगोदर मेन्शन करणं आवश्यक आहे। तर हा डिसीज कसा आहे, फंगल डिसीज आहे। नेक्स्ट, ब्राऊन स्पॉट्स आर अपियर्ड ऑन द लीफ सरफेस। त्याच्यावर ब्राऊन कलरचे ठिपके आढळतात पॅडी ब्लास्टवर। इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेक्शन द प्लांट ड्रॉप देअर लीव्ज अँड रॉटिंग ऑफ नेक टेक प्लेस। तर सिरियस प्रॉब्लेम झालेला असेल तर प्लांट काय होतं, ड्रॉप होतं आणि तो रॉटिंग झालेलं असतं, जिथं ठिपका आहे तो भाग काय होतं, रॉटिंग होतं आणि तो मान खाली टाकतं। अफेक्टेड ग्रेन्स आर नॉट कम्प्लिटली फिल्ड। आता ज्या पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या झाडावर व्यवस्थित धान्य भरत नाही, जिऱ्यासारखं धान्य तयार होतं। आता कंट्रोल मेजर लिहित असताना सगळ्यात अगोदर आपण काय सांगितलेलं आहे, ग्रो डिसीज रेझिस्टंट व्हेरायटी। सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे, रोग प्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे। कोणत्या डिसीजचं कंट्रोल मेजर लिहित असताना हे वाक्य लिहायला पाहिजे। सीड्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल फंजीसाइड लाईक कुप्राव्हीट और ॲग्रोसन ॲट द रेट ऑफ 2 ग्रॅम पर केजी ऑफ सीड। तर बियाला बीजप्रक्रिया करायला पाहिजे, कुप्राव्हीटची ॲग्रोसन किंवा ॲग्रोसन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणे। नंतर रोगाचे लक्षणे दिसताच आपण स्प्रे 1 केजी झायनेब इन 500 लिटर्स ऑफ वॉटर। तर 1 किलो झायनेब
500 लीटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून फवारणी करायला पाहिजे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट्स पार्ट. तर जे रोगट झालेलं झाड आहे ते जमिनीमधून म्हणजे शेतामधून काढून टाकायला पाहिजे. तर या पद्धतीने कंट्रोल मेजर लिहायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 5. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स म्हणून असतं. या क्वेश्चन 5 दोन प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक प्रश्न लिहावा लागेल. तर या क्वेश्चन नंबर 5 ए आणि बी असतं. काय असतं? ए आणि बी. आपण मॉडेल क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 5 ए अँड बी, एमध्ये दोन विचारलेले असतात, एक सोडावं लागतात. बीमध्ये दोन विचारलेले असतात, एक कोणतंही सोडावं लागतं. तर ए हे 6 मार्कासाठी विचारलेलं असतं, बी हे 8 मार्कासाठी विचारलेलं असतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 हे 6 आणि 8 हे 14 मार्काचं विचारतात. तर इथं या एक्झरसाईजमध्ये विचारलेलं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये, डिस्क्राईब द व्हीट क्रॉप ऑन फॉलोइंग पॉईंट्स. तर इथं 3 पॉईंट विचारलेले आहेत. किती पॉईंट विचारलेले? 3 पॉईंट. तर इथं हे 6 मार्कासाठी असणार आहे. किती मार्कासाठी? 6 मार्कासाठी. सॉईल आणि सोईंग मेथड आणि हार्वेस्टिंग, सॉरी इथं हे सॉईल 1 मार्कासाठी, सोईंग मेथड 1 मार्कासाठी, हार्वेस्टिंग 2 मार्कासाठी 4. पण जर 4 मार्कासाठी विचारायचं असेल त्या पद्धतीनं, किंवा हे 2-2 मार्कासाठी आहेत. सॉईलसुद्धा 2 मार्कासाठी आहे आणि सोईंग मेथड ही 2 मार्कासाठी आहे, हार्वेस्टिंग 2 मार्कासाठी. जर 6 मार्कासह विचारलेलं असेल तर या पद्धतीनं असणार आहे पॅटर्न. सो असू द्या. सॉईल, व्हीट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉईल टू हेवी क्ले सॉईल. तर गहू पिकं हे जमीन कशी असायला पाहिजे? लाईट सॉईल टू हेवी क्ले सॉईल असायला पाहिजे. सॉईल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन फॉर रेनफेड कल्टिवेशन. तर गहू या पिकासाठी जमीन भारी आणि उत्तम निचरा होणारी असायला पाहिजे. इट शूड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जेव्हा कोरडो गहू असेल तर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणं आवश्यक आहे. द रेनपेड क्रॉप इन महाराष्ट्र इज जनरली ग्रोन ऑन हेवी सॉईल. आता रेनपेड गहू हे भाऱ्या जमिनीमध्ये घेतलं जातं, कारण की जास्त दिवस ओलावा टिकून असतं. द ऑप्टिमम सॉईल पीएच रेंज इज 5.5 to 7.5. जमिनीचे समूह 5.5 to 7.5 असायला पाहिजे. नेक्स्ट, मेथड्स ऑफ सोईंग, ड्रिलिंग मेथड्स अँड ब्रॉडकास्टिंग. दीज मेथड कॉमनली फॉलोड इन व्हीट कल्टिवेशन. तर गहू पिकाची पेरणी ही ड्रिलिंग मेथडनं केली जाते, तिपणीच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा हाताने बी फेकून पेरलं जातं. देन हार्वेस्टिंग, तर हार्वेस्टिंग लिहित असताना व्हीट क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्टिंग 4 to 5.5 months आफ्टर सोईंग. तर गहू पिकाची काढणी हे जातीवर अवलंबून आहे. सहसा म्हणून आपण रेंज सांगितलं की 4 महिने ते 4.5 महिने लागतात. तर 120 दिवस ते 135 दिवस गहू पीक काढणीला लागतात. द क्रॉप इज हार्वेस्टेड वेन ग्रेन इज फुल्ली डेव्हलप्ड विथ 18 to 22% मॉइचर अँड स्ट्रॉ बिकम ड्राय. तर नेक्स्ट मॅच्युरिटी साईन आपण लिहिणं आवश्यक आहे. तर मॅच्युरिटी साईनमध्ये आपण ही पॉईंट टाकू शकतो. आपण येलोइश कलर ऑफ लिव्ज, बॉटम लिव्ज ड्राईड, देन ग्रेन्स फुल्ली मॅच्युअर अँड देन मॉइचर कंटिन्यूज अबाउट 18 to 22% मॉइचर अँड स्ट्रॉ बिकम ड्राय. तर स्ट्रॉ ड्राय होतं, धान्याचं मॉइचर कंटेंट 18 to 22% असतं, पानं पिवळे झाले दिसतात, खालचे पानं वाढून गेले असतात, हे मॅच्युरिटी साईन. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल बाय सिकल. तर विड्याच्या साह्याने आपण गहू अबाव ग्राउंड लेवलपासून कापणी करतो आणि कापणी केलेलं देन आफ्टर हार्वेस्टेड प्लांट टाईड विथ बंडल अँड ड्राईड इन सनलाईट फॉर 2 to 3 days. कापणी केल्यानंतर लगेच बंडल बांधायला पाहिजे आणि बंडल तसं शेतामध्ये ठेवू शकतो किंवा जिथं थ्रेशिंग यार्ड आहे थ्रेशिंग यार्डमध्ये आणून आपण 2-3 दिवस वाळू देऊ शकतो. देन थ्रेशिंग इज डन बाय युझिंग मेकॅनिकल थ्रेशर ऑर मेकॅनिकल हार्वेस्टर ऑल्सो. तर हे थ्रेशिंग मशीनच्या सहाय्याने गहू आपण काढणी करू शकतो. आणि आता वेगवेगळ्या मळणी यंत्र निघालेले आहेत आणि
मेकॅनिकल हार्वेस्टर सुद्धा उपलब्ध आहे. तर गव्हाची कापणी होते आणि मळणी होते, उधळणी होते, त्याच्या सहाय्याने आपल्याला हार्वेस्टिंग करता येतं. नेक्स्ट बघूया आपण, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल सुद्धा विचारू शकता 6 मार्कासाठी, 6 मार्क. तर यामध्ये आपल्याला 12 फिल इन द ब्लँक असतात हाफ मार्कसाठी, हाफ मार्क ईच. तर असं 6 मार्कासाठी एक टेबल आहे. तर इथं ग्राम दिलेलं आहे, त्याचं बॉटनिकल नेम सिसर ॲरॅटिनम, सीड रेट 65 to 75 kg पर हेक्टर, व्हेरायटी चाफा, फुले G1, फुले G5, किंवा काबुलीच्या व्हेरायट्या सांगायचे असेल तर विराट, विहार, श्वेता, आपण कोणत्याही व्हेरायटी इथं लिहू शकतो, नो डाऊट. नेक्स्ट ग्राउंडनट, तर बॉटॅनिकल नेम अराचिस हायपोजिया, सीड रेट ऑफ ग्राउंडनट इज इरॅक्ट व्हेरायटी 100 to 120 kg पर हेक्टर, व्हेरायटी SB11, TAG24, TAG26, TMV1, TMV2, TMV3, तर TMV च्या भरपूर जाती आहेत. देन पॅडी, बॉटॅनिकल नेम ओरायझा सटायवा, सीड रेट ट्रान्सप्लांटिंग 25 to 40 kg पर हेक्टर, व्हेरायटीज इंद्रायणी, आंब्यामोहोर 157, आंब्यामोहोर 159, रत्ना, IR8, IR20, IR22 also. ओके, देन व्हीट, ट्रिटिकम ॲस्टिवम, सीड रेट रेनफेड 75 to 80 kg, इरिगेटेड 100 to 125 kg पर हेक्टर. आपण इरिगेटेडचंच द्यायला पाहिजे, 100 to 125 kg हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट व्हेरायटी कल्याण सोना सोनालिका. ओके, तर या पद्धतीने क्वेश्चन कंप्लीट करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपल्या एक्झरसाइजमध्ये 6 दिलेला आहे, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 6 येणार नाही, 5 येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5B म्हणून येणार आहे. तर ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. 2 प्रश्न विचारणार आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये 8-8 गुण मार्कासाठी, त्यापैकी एक सोडवायचं आहे. तर इथं आपल्याला एक्झरसाइजमध्ये असं विचारू शकतात, म्हणून त्यांनी सॅम्पल दिलेलं आहे. प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन ऑफ ग्राउंडनट क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट किंवा आस्पेक्ट. तर ग्राउंडनटबद्दल विचारलेलं आहे, तर ग्राउंडनटचंच इथं पूर्ण माहिती द्यायची आपल्याला. तर पहिलं क्लायमेट, ग्राउंडला क्लायमेट कसं हवं आहे. इट इज युजली ग्रोन इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन. तर ग्राउंडनट हे पीक ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनमधलं आहे. तर कधी क्लायमेट लिहित असताना आपण त्याचं रिजन लिहिणं आवश्यक आहे, तो टेम्परेट आहे का ट्रॉपिकल आहे का सबट्रॉपिकल आहे. ग्राउंडनट क्रॉप इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. नेक्स्ट, ॲव्हरेज टेम्परेचर इज अबाउट 24 to 33 degrees Celsius. दुसरं तापमान लिहायला पाहिजे की या पिकाला तापमान किती असणं आवश्यक आहे, 24 to 33 degrees Celsius. देन फ्रोस्ट अँड ड्रॉट कंडिशन इज हार्मफुल ड्यू टू मोर इन्फेक्शन ऑफ टिक्का डिसीज. तर फ्रोस्ट आणि ड्रॉट कंडिशन ह्या भुईमुंग पिकाला मानवत नाही, कारण की फ्रोस्ट आलं की रोगाचा प्रादुर्भाव होणार. ड्रॉट म्हणजे आपलं खरीप सीझनमध्ये घेत असाल तर ज्याच दिवस पाऊस जर झालं नाही तर जमीन कडक होऊन बसणार आणि शेंग व्यवस्थित तयार होणार नाही. देन रेनफॉल इज अबाउट 500 to 1250 mm. तर भुईमुंग या पिकाला 500 to 1250 mm पर्जन्यमान असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, प्रेपरेटरी टिलेज ऑर लँड प्रिपरेशन. तर प्रेपरेटरी टिलेज ऑर लँड प्रिपरेशन लिहित असताना ग्राउंडनट क्रॉप रिक्वायर्स डीप लूज अँड फाईन सीड बेड फॉर गुड डेव्हलपमेंट्स ऑफ पॉड. तर भुईमुंग पिकाला जमीन कशी असणं आवश्यक आहे, भुसभुसीत असणं आवश्यक आहे, लूज असणं आवश्यक आहे आणि फाईन असणं आवश्यक आहे शेंग व्यवस्थित तयार होण्यासाठी. तर या पद्धतीची जमीन तयार करण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, डीप प्लोईंग शुड बी डन बाय आयर्न प्लोअर ट्रॅक्टर प्लो इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. भुईमुंग पिकाची पूर्वमशागत करत असताना अगोदरचं पीक निघाल्याबरोबर खोल लोखंडी नांगरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायला पाहिजे. देन क्लॉड क्रशिंग शुड बी डन, ढेकडे फोडणी करायला पाहिजे.
नेक्स्ट टू टू थ्री टाइम्स क्रॉस वाइज हॅरोइंग, तर दोन ते तीन वेळेस कुळूच्या पाळ्या द्यायला पाहिजे. अप टू गुड सॉइल टिल्थ, जमीन व्यवस्थित लूज होण्यासाठी आपल्याला दोन ते तीन वेळेस कुळूच्या पाळ्या द्यायला पाहिजे. देन अप्लाय 10 to 15 कार्टलोड ऑफ FIM बिफोर लास्ट हॅरोइंग, तर आपण एक लास्ट कुळींच्या अगोदर 10 ते 15 गाळ्या शेणखताच्या प्रति हेक्टरी अप्लाय करायला पाहिजे. देन आफ्टर लँड शुड बी लेवलिंग अँड रेडी फॉर सोईंग, जर जमीन लेवल नसेल तर लेवलिंग करून घ्यायला पाहिजे आणि नंतर पेरणी करायला पाहिजे. जर काळी कचरा असेल तर आपण एक सेंटेन्स टाकायला पाहिजे, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय प्रिव्हियस क्रॉप स्टबल, तर अगोदरचं पिकाचं अवशेष असेल शेतामध्ये तर ते जमा करून जाळून टाकायला पाहिजे. देन व्हेरायटीज, तर 2 मार्कासाठी व्हेरायटीज, तर SB11, TAG24, TAG26, TMV1, TMV2, TMV3 पण आहे, TMV9 पण आहे, 7 पण आहे. ओके, तर व्हेरायटी 4 कमीत कमी व्हेरायट्या 2 मार्कासाठी लिहायला पाहिजे. तर प्रत्येक पॉईंट हे 2-2 मार्कासाठी आहे. नेक्स्ट पेस्ट, इम्पॉर्टंट पेस्ट, ॲफिड्स, रूट ग्रब, लिफ रोलर, तर हे महत्त्वाचे कीटक आहेत आणि त्याच पद्धतीनं डिसीज पण आहे, टिक्का डिसीज, ज्याला आपण लिप स्पॉट म्हणतो, तर हे डिसीजसुद्धा मेन्शन करायला पाहिजे. 2 मार्कासाठी जर विचारलं असेल तर 4 लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न 5 मार्कास क्वेश्चन नंबर 5 मध्ये असंही विचारू शकतात 8 मार्कासाठी, गिव इन्फॉर्मेशन ऑन फॉलोइंग पॉईंट्स रिगार्डिंग कल्टिवेशन ऑफ पॅडी क्रॉप, तर ग्राउंडनट विचारलं, इथं पॅडी, कधी व्हीट पण विचारू शकतात, ग्राम पण विचारू शकतात, सोयाबीन पण विचारू शकतात, है ना. तर काय काय विचारू शकतात त्यामध्ये 4 पॉईंट, तर लिस्ट ऑफ व्हेरायटीज, तर 4 व्हेरायट्या लिहिणं आवश्यक आहे. इंद्रायणी व्हेरायटी, बासमती, आंब्यामोर 157, आंब्यामोर 159, IR 8, IR 20, रत्ना, हे 4 व्हेरायट्या कोणती लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट मॅन्युअरिंगमध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक आहे की सेंद्रिय खत आणि रासायनिक खत दोन्ही लिहिणं आवश्यक आहे. मॅन्युअर लिहिण्यासाठी 1 मार्क आणि केमिकल फर्टिलायझर लिहिण्यासाठी 1 मार्क, असं 2 मार्कासाठी. तर सगळ्यात अगोदर आपण असं सेंटेन्स लिहायला पाहिजे, अप्लाय FIM ॲट द रेट ऑफ 12.5 टन्स पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. आपण जेव्हा लँड प्रिपरेशन करतो, लँड प्रिपरेशनच्या वेळीस आपण काय करायला पाहिजे, शेणखत टाकायला पाहिजे 12.5 टन, म्हणजे 12.5 टन, म्हणजे 24 ते 25 गाळ्या शेणखताच्या प्रति हेक्टरी द्यायला पाहिजे. देन रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर डिपेंड अपॉन टाईप ऑफ व्हेरायटीज, दॅट इज लोकल व्हेरायटी ऑर इम्प्रूव्ह व्हेरायटीज, 50 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस अँड 25 kg पोटॅश पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर लोकल व्हेरायटी असेल, इम्प्रूव्ह व्हेरायटी असेल, तर 50 किलो नत्र, 50 किलो फॉस्फरस, 25 किलो पोटॅश प्रति हेक्टरी पेरतेवेळेस द्यायला पाहिजे. देन हाय यिल्डिंग व्हेरायटीज 100 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस, 25 kg पोटॅश पर हेक्टर. देन फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश, हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग, रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन 30 to 45 days आफ्टर सोईंग. तर जास्त उत्पादन देणारी जात असेल तर खताची मात्रा वाढून द्यायला पाहिजे, 100 किलो नत्र, 50 किलो फॉस्फरस, 25 किलो पोटॅश प्रति हेक्टरी. तर ही खताची मात्रा देत असताना पेरतेवेळेस पूर्ण फॉस्फरस पोटॅश आणि अर्ध नत्राचा डोस द्यायला पाहिजे, आणि राहिलेल्या अर्ध नत्राचा डोस हे 30 ते 45 दिवसांनी पेरणी झाल्यानंतर वर खत म्हणून द्यायला पाहिजे, टॉप ड्रेसिंग म्हणून द्यायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इकॉनॉमिक युजेस 2 मार्कासाठी, तर इट इज अ स्टेपल फूड ऑफ द वर्ल्ड, तर भात पीक हे जगामधलं मुख्य खाद्य मानलं जातं आणि इट ऑल्सो स्टेपल फूड इन साऊथ इंडिया, साऊथ इंडियामधलंही मुख्य खाद्य आहे. सॉरी, राईस ग्रेन कुकड अँड इटन ॲज अ भात, तर तांदूळ शिजून आपण भात म्हणून खातो. राईस ग्रेन हॅज रिच कंटेन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल, तर तांदळामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे, प्रोटीनचं आहे, फॅट्स आहे, मिनरल्स आहे. राईस ब्रान यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल 18 to 20%, पॅडी स्ट्रॉ हस ब्रान आर यूज्ड ॲज अ फॉडर टू द कॅटल, इट ऑल्सो यूज्ड ॲज अ मॅन्युअर
and mulching, inferior quality of rice grain used for poultry feed. The byproduct, various byproduct of rice are murmura, poha, lahi, etc. These are the economic uses. मागे पण बघितलं म्हणून जास्त एक्सप्लेन न करता शॉर्ट मध्ये सांगितलं. नेक्स्ट डिसीजेस. देर आर सेवरल डिसीजेस ऑफ पॅडी अफेक्टेड, दॅट इज अ पॅडी ब्लास्ट, पॅडी ब्लाइट, रूट रॉट और स्टेम रॉट, बॅक्टेरियल ब्लाइट. तर चार नाव लिहिण्यासाठी 2 मार्क. तर या पद्धतीनं हे आपल्याला प्रश्न विचारतात. तर व्यवस्थित हे 5 क्रॉपची स्टडी होण्यासाठी आपण एका प्लेन पेपरवर व्यवस्थित आपण काय करायला पाहिजे, हे ॲक्टिव्हिटी तयार करायला पाहिजे. इथं ॲक्टिव्हिटी करून दाखवलेली आहे. तर शॉर्टमध्ये टेबल तयार करायला पाहिजे आणि नेहमी आपण याच्यावर नजर फिरवायला पाहिजे. तर हे टेबल तयार करत असताना एका साईडनं पूर्ण नावं लिहायला पाहिजे. व्हीट, पॅडी, ग्राउंडनट, सोयाबीन, ग्राम, हे 5 क्रॉप या चॅप्टरमध्ये आहेत. तर या 5 क्रॉपची नावं लिहून त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर फॅमिली, नंतर बॉटनिकल नेमचं कॉलम तयार करायला पाहिजे, नंतर व्हेरायटी आहेत, सोईंग मेथड आहे, सोईंग सीझन आहे, सोईंग टाईम आहे, नंतर सीड रेट आहे, स्पेसिंग आहे, नंतर मॅन्युअर फर्टिलायझर आहे रिकमेंडेड डोस, नंतर डिसीजेस आहे, नंतर पेस्ट आहेत, नंतर यील्ड आहे, ड्युरेशन आहे. या पद्धतीनं शॉर्टमध्ये आपण पॉईंट लिहायला पाहिजे की कम्पॅरिझननं जर आपण अभ्यास केलं तर आपल्या लक्षात राहणार. फार सोपा आहे हा विषय, परंतु कन्फ्यूज करणारा आहे चॅप्टर. तर व्हीटचं व्हेरायट्या कोणत्या कन्फ्यूज होणार आपण, सीड रेट कोणता आहे, सोईंग टाईम कोणता आहे, यील्ड किती आहे, ड्युरेशन किती आहे, हे आपण लिहून काढायला पाहिजे व्यवस्थित. तर एक प्लेन पेपर ड्रॉईंग शीट घ्या आणि त्या ड्रॉईंग शीटवर व्यवस्थित मोठ्या हँडरायटिंगनं की जिथं आपण अभ्यास करतो, जिथं आपला अभ्यास करण्याचं टेबल आहे, ज्या दिशेनं आपलं तोंड असतं, तर त्या साईडने आपण काय करायला पाहिजे हे चिपकून ठेवायला पाहिजे. तर आपण व्यवस्थित जेव्हा बोरिंग टाईम आहे किंवा आपले मित्र आलेले असतील तर तेव्हा आपण हे काय करायला पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे. तर डिस्कस केलं तर डोक्यामध्ये राहणार आहे किंवा तेव्हा तसं राहणार नाही, किंवा मी एकाच तासामध्ये सगळं अभ्यास करणार असं होणार नाही, कारण हे कन्फ्यूज होणार आहे, एकमेकाला टोपी बसणार आहे. तर यासाठी आपण हे ॲक्टिव्हिटी तयार करायला पाहिजे आणि व्यवस्थित याच्यावर नेहमी रीडिंग करत राहायला पाहिजे. तर हे लक्षात राहणार, कन्फ्यूज होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा आणि तर आपण हे चॅप्टर पूर्ण त्याचे चॅप्टरची एक्झरसाईज आपण कम्प्लीट केलेली आहे. तिथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान, जय किसान.